आजचं सांगा. आजचं निवेदन आता गाडी गट पास केलेला आहे, सेमी पास करणार आणि फायनल पण आपण पास करणार, कारण गाडीचं निवेदन तेवढा खट आहे आणि पहिलं पण दोन्ही पण खट आहेत. आज जे जे काशीकरण बोलले, गेल्या वर्षी मुंबई सगळ्यांना ढोकून टाकले ना, एकही नाही ढवला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, मगाशी विसरलो मी सांगायची, की आज ज्या माणसांची भांडणं करतील उद्या तीच माणसं तुम्हाला बघायची. तुम्ही भांडणं कशाला करायला पाहिजे? ज्या टायमाला तुमच्यासारखी माणसं भेटतात त्या टायमाला कुठेतरी आपलापणा वाटतो आणि मग तो आम्हाला जाणवतो की ठीक आहे आपली माणसं, आता तुम्ही आम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. शेठ बोलले तर आज एक नंबरच करणार. हा सचिन शेठ बोलले का संपतो विषय. तो म्हणजे आपण कधी कोणाच्या बैलाला कमी समजायचं नाही. पहिली गोष्ट मी सर्व शर्यतीवाल्यांना सांगतो की आज आपण गाडी पकडली, अरे याला ताणून मारलं, अरे याला दोन टांक्यात मारलं, प्रत्येकाचा बैल पळणार असतो. गाडी दोन्ही बैल खालून ती एंड वर्थपर्यंत दोन्ही बैल टॉप पाहतात. पटारवाडीला एक नंबर केला. हो पटारवाडीला एक नंबर केला. त्यानंतर आमच्या आरीची इच्छा होती की कोळ्याला अख्खी गाडी पळावी म्हणून, त्याच्यासाठी परत गाडी अख्खी कोळ्याला पळवायची. म्हणजे हाय अशी गाडी पळवत आहे. हो हाय अशी गाडी, गाडी चांगली पळते नाही, टॉप गाडी पळते. गटाला कशी पळाली? गटाला चांगली गाडी पळाली, थोडा काशी सुटला नव्हता त्याला, काय तेवढं कव्हर करते येतं. थोडं हे रान वेगळं आहे बरं का? हो रान वेगळं, जरा बैलाचे पाय मातीत जात. हा काय जरा चालतं बैलांना, काय विषय काय अवघड नाही. चालतं. ताकतीची बैल आहेत दोन्ही पण. हो ताकतीची बैल आहेत, त्यामुळे त्यांना मेन हरीची मेहनत आहे ना. हरीला आमच्या माती असू दे, काय कटन असू दे, काय दगडी असू दे, त्याच्यात बैल पाळायला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. म्हणजे त्याला बोलतात बैल. हा म्हणजे आपला बैल कुठेही पाळायला पाहिजे. हो आणि कुलदीप आमचा बैल सोडतो. हा कुलदीप पवार छान असा बैल सोडतो. मुंबईला पण त्याला मी बोलवतो कधी कधी बैल सोडायला. जबरदस्त सुट्टी, एक नंबर सुट्टी करतो. हे आता 26 जानेवारीला कुठल्या मैदानात होती गाडी? 26 जानेवारीला आपल्या देसाईला पळवली. देसाई कारण का 26 जानेवारी असा आहे आमच्या मुंबईचा खेळ. 26 जानेवारीला आम्ही सर्वजण देसाईची वाट पाहत असतो की 26 जानेवारी मैदान कधी येतं. कारण आमचं एक मानाचं मैदान असतं, जे तुमच्याकडे कोळं झालं, पुशेगाव झालं, जी मैनाची मानाची मैदान आहेत, तसं आमचं 26 जानेवारी खूप मानाचं मैदान असतं. आणि जेणेकरून तुम्ही पण तिकडे येता मुंबईला 26 जानेवारीला, जी साताऱ्या कराडची बैल आहेत. 26 जानेवारी आम्ही जो जुना मैदान आहे, 50 वर्ष झाले त्या मैदानाला, त्यात यावर्षी तिथेच गाडी पळवली, माझी घरचीच गाडी पळवली, सुंदर आणि काशी घरचीच गाडी. घरची मग काय झालं? मारली गाडी बसले. हो तीन टांक्यात गाडी मारली, 3 का 4 टांक्यात. माझी घरची गाडी पण सर्वात फास्ट पडते, सुपर फास्ट. कोणता होता दुसरा बैल? काशी आणि सुंदर. आता मी नवीन घोड्यातला बैल घेतला 8 लाखाला. हा सुंदर तो आणि काशी. मग तो सुंदर कुठून आणला? मग सुंदर आपण जालन्यावरून घेतला औरंगाबाद. घोडा बैलात पण पळतो, बैलात पण पळतो, बैल टॉप पळतो सध्याला मुंबईत. तिकडे पण टॉप होता, इकडे पण टॉप पळतो आपल्याकडे. आणि क्रांती कुठे आहे? क्रांती वारला. काय बोलता? हो लंपी घालती बैलाला. बैल आपण आपले मित्र आहेत नवनाथ पडवा एकविरेला, त्यांना दिलता बैल. तर कालांतराने बैलाचं काय म्हणजे जास्त झाल्यामुळे लंपी, त्याच्यामुळे बैल वारला. लंपी मध्येच भरपूर चांगली बैल गेली. मध्ये तुम्हाला सांगतो एक आपल्यावर कसं कोरोनाचा काळ आलता माणसांवर, कोरोनाचा एक भयंकर काळ आलता की जेणेकरून आपला माणूस आपल्या घरातलं एक कुटुंब आणि प्रमुख जातो, तेव्हा तसं एक बैल आमचा एक कुटुंब प्रमुख होता क्रांती, तसा तो गेल्यानंतर आम्हाला दुःख भरपूर झालं. पण बैल आम्ही नवनाथ शेठला दिलता, त्यांच्या घरातले पण खूप रडले, नवनाथ शेठ पण रडले खूप. त्यांचे मला फोन चालू होते, शेठ या, मला काही कालांतराने जाणं जमलं नाही, पण मी नंतर गेलेलो आणि मी भेटलो. शेठ बोलले तर आज एक नंबरच करणार. हा सचिन शेठ बोलले का संपतो विषय. तो म्हणजे मैदानाचं नियोजन तो करतो, म्हणजे कसं काय कुठली आपण गाडी पहिले न्यायची का, कधी सोडायची, सगळं त्याच्याकडे नियोजन, खालचं त्याच्याकडे नियोजन असतं. आणि तो जर बोलला नंबर घ्यायचा तर घेतलाच. पटारवाडीला ते मला आधी बोलले गटाच्या टायमिंगला, गट पण झाला नव्हता, मला बोलले गाडगे भेटलेले. त्यानंतर तुम्ही मला तिकडे वरती भेटले, ते शूटिंग चालू होतं ना वरती, तेव्हा हात केले. मी बघितलं लाईव्ह चालवलेलं. तुला आहेत आपली माणसं कुठेतरी आहेत, कारण का आम्ही मुंबईवरून जेव्हा येतो तेव्हा आमची आमचीच माणसं असतात. ज्या टायमाला तुमच्यासारखी माणसं भेटतात त्या टायमाला कुठेतरी आपलापणा वाटतो आणि मग तो आम्हाला जाणवतो की ठीक आहे आपली माणसं. आता तुम्ही आम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला की गाडगे आपले इथं पण आहेत, मुंबईला पण येतात. एक कसं असं एक जीवभावाचा नातं असतं ते तयार होत. पण तुम्ही जेव्हा इकडे येतात ना तेव्हा आम्हाला पण आनंद होतो यायला. आकाश शेठ आलेत म्हणलं मैदानात. कसं असतं गाडगे, मुंबईचा जो आमचा खेळ आहे
हा एक चुरशीचा खेळ लागलेला असतो की आज उद्या जर मैदान झालं तर तुमच्याकडे पण तसंच काही दहा दिवसाबरोबर म्हणजे पैरे वगैरे मग तेव्हा होतं आणि आमच्याकडे जर मैदान पडलं की उद्याचा म्हणजे आड्डा असं लांबवामुख ठिकाणी त्या दिवसापासून दोन दिवसापासून आमची सगळी तयारी असते की या मैदानात अशीच गाडी पाहिली असते ही गाडी अशीच पाहिली पाहिजे की त्याच्यामुळे सगळं डोका लावायला लागतो त्या मैदानात. आता सेमीला गाडी निघाल अजून काही चिठ्ठ्या पडल्या आता सेमीची तयारी हो सेमीची तयारी सेमी काय गाडी पळते चांगली डोळे बंद करून काय विषय नाही. मी ड्रायव्हरला बोललो सकाळी जातानाच म्हणलं ही गुलालातली गाडी आहे आणि ही गुलालात दिसली पाहिजे. गुलालातली गाडी बोलण्यापेक्षा जे तुमचा आणि जे माझं सातारा म्हणजे जी माझी मित्रमंडळी सगळ्या गोष्टी त्यांचा जो माझा प्रेम आहे माझ्यावर जो प्रेम आहे ती कसं असतं माहिती का बैल पळून चालत नाही बैलाच्या बरोबर जी माणसं आहेत जे म्हणजे हाकलणार असेल पकडणार असेल धरणार असेल हे सर्वांची इच्छा पाहिजे की मैदानाला जाण्याची आणि सर्वांचं एक मत पाहिजे की आज आपण इथं गुलाल घ्यावा तर तेव्हा सगळी गोष्टी एकत्र आल्यानंतर तो जल्लोष होतो तेव्हा तो आपला गुलाल घेतला. आता हे जी बुलेट पटारवाडीला जिंकली तर कोणाकडे आहे बुलेट? बुलेट तुम्हाला मी बोललेलो या तुम्ही का आले नाही न्यूज घ्यायला तुम्ही आम्हाला विसरलेत. आता बुलेट आपल्या घरीच आहे ती बारक्या प्रवीण शेटच्या मुलाला बारक्याला दिली तो चालू. तुम्ही या एकदा मुंबईला परत हो येणार होतो 26 तारखेला येणार होतो नाही जमलं या आता नवीन सुंदर पण घेतलेलं आहे परत एकदा घेऊया आपण आणि ती बुलेट पण मारली आजचं पण मैदान काय होईल ते मुंबईला न्यूज करू. आजचे जर एक नंबर केलं ना मी उद्याच्याला तुमच्या घरी आहे 100%. बैल तुम्ही काय तुमच्या घर कधी येऊ शकता? बैल अजून मुंबईला येणार नाही एक 10 तारखेला बैल मुंबईला 10 तारखेला जेव्हा मुंबईत येईल ना तेव्हा पुन्हा येईल 100%. तुम्ही या मुंबईला एकदा आणि तेव्हा पण मी देऊ. हो ओके. आणि पण तुम्ही असंच इकडे मैदानात येत जा रा. आम्ही मैदानात येत जाऊ पण कसं आहे माहिती का जरा कामानिमित्त जरा सगळ्या गोष्टींमध्ये येणं जमत नाही सगळे कामांचा लोड असल्यामुळे पण तरी येण्याचा मी खूप प्रयत्न करतो पण काल आज माझी आज काही कामं असताना मी ती सगळी कॅन्सल केली. शर्यती हा असा खेळ आहे की तुम्हाला दुसरा काहीच दिसणार नाही तुम्हाला इव्हन म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आज माझा लाखो आणि करोडाचा काम आहे तुम्ही ते सोडून पहिले शर्तीला येणार ते काम तुमचं गेलं ह्याच्यात पण तुम्ही शर्तीनं पहिले येणार की बैल आपला पायाला गेला का आपलं कुठंच लक्ष लागत नाही. आणि मी एकही अड्डा असा आहे की बैल अड्ड्यात आला तर मी अड्डा कधीही चुकवत नाही मुंबईला असतो किंवा घाटावर असतो मी कधी अड्ड्यात चुकवत नाही नेहमी अड्ड्याला येतात. नवीन खरेदी जेव्हा करचाल इथून पुढची खिल्लारचीच करा. खिल्लार मला एक व्हाईट घ्यायचं आहे कारण का आमची क्रांतीची आठवण क्रांतीची आठवण मला घ्यायची आणि त्याचं नाव पण मी क्रांतीच ठेवणार व्हाईट वासरू घेणार त्याचा नाव क्रांती ठेवणार. मग तो एक क्रांती सारखाच पाहिजे क्रांती सारखाच होणार तो. आणि तो खरेदी कोणी केलेला म्हणजे तुमच्या वडिलांनी केली? खरेदी मी केलता मी तो जालन्यावरून बिडकीन म्हणून गावे जालन्यावरून मी त्याची खरेदी पण 6 लाख रुपयाची खरेदी क्रांतीची तेव्हा काय तो दोन दाते होता तेव्हा आपण घेतलं. पण तुमची पारक आणि हाही तुमची पारक आहे बरं का मला माहित आहे पारक माझी आहे हरीची आपल्या सचिन शेटची आमच्या प्रवीण भाऊंची आहे सगळे आमचे मित्रमंडळी संदेश असू दे आमचा प्रदीप असू दे सर्व आमची जया आधी हे सगळ्या आमच्या मित्राची पारक आहे. पण हा बैल मी ज्या टायमाला क्रांतीमध्येच टाकून घेतलेला आहे हो क्रांती आणि हो पळाला ज्या टायमाला ना एडुसने म्हणून गाव आहे तिथे क्रांती आणि ही जी गाडी पळवली सर्वात फास्ट सुपर फास्ट गाडी पळाली. क्रांती हा मधीपर्यंत कुठल्याच बैलाला पळून देत नव्हता क्रांतीला यांनी वोल्टेज करून पळाल त्या दिवशी बोलो बैल घ्यायचा. बैल हा तरी त्यांना विकायचा नव्हता पण बैल विकायचा नव्हता तर माझी म्हणजे दोस्ती कशी असते की एखाद्याशी मी दोस्ती केली की ती मरेपर्यंत दोस्ती टिकवणारा माणूस आहे. आज तुम्ही बघितलं पटारवाडीला माझे मित्र किरण म्हात्रे मोठा गाव त्यांच्या नावावर मी अख्खी भारत काशी गाडी पळवली बघा मी माझंही नाव देऊ शकतो पण मी कसं माझं नाव देण्यात आणि दुसऱ्याच्या नावामध्ये खेळण्यात आणि त्याला जो आनंद होतो तो आपल्याला आनंद आहे बाकी काही नाही. शेठ तुम्ही काय बोलचाल? सचिन शेठ दोन शब्द बोलतील काय बोलणार आता आकाश शेठ बोलले ते तर आम्ही बोलणार आहे आणि दुसरं काय बोलू शकत नाही. आणि आजचा मैदानामधला निवेदन किंवा आमच्या घरामधला आणि आमच्या हरिभाऊ इथे त्यांच्या निवेदन मधली गाडी पळणार आहे बस याच्यानंतर काय नाही आता आपण सेमी झाल्यानंतर आणि फायनल झाल्यानंतर बोलू. आणि मी पटारवाडीला गट व्हायच्या अगोदर तुम्हाला बोललो होतो की ही गाडी भारत काशीची मुंबईत पळणार आहे आणि मी तुम्हाला त्या टायमाला मी बोललो गाडी फायनल मारणार तेव्हा तुम्ही बोलले बेस्ट ऑफ लक गाडी फायनल मारणार आहे. ज्या टायमाला बागड आणि मांगड्याचा ताजा सुंदर ही गाडी पळणार होती जास्ती करून लोकांचं नियोजन त्या गाडीवर होता गाडी फायनल मारणार बागड आणि सुंदर पण मी तुम्हाला सांगितलं गाडी मारल काशी आणि भारत आणि फायनल मारली काशी आणि भारतने आणि खासदार केसरी आपण घेतली. आणि आज
आजचं सांगा, आजचं निवेदन. आता गाडी गट पास केलेला आहे, सेमी पास करणार आणि फायनल पण आपण पास करणार, कारण गाडीचं निवेदन तेवढा खट आहे आणि बैल पण दोन्ही पण खट आहेत आणि दोन्ही बैल चांगली पळणार आहेत, एकाला एक जीव देणार आणि दोन्ही बैल एक सारखी पळणार. ही गाडी पळते, ही गाडी पळणारच. आणि गाडी सर्व गाडी बंधू सारखे अक्षय सर्व बैलांचा तो बघतो एकदम जीवाभावापेक्षा आणि सगळ्या बैलांना एकदम लढा लावतो. मला जर म्हणजे गाडी जर मुंबईला पडली तर 10 बोल असतात, गाडी कशी काय पडली? कारण गाडी काष्टीची जर पडली ना, तुम्हाला सांगतो सर्वात मोठं दुःख आम्हाला. पण मी काय बोलायला सांगतो, शहरात आज आले की ते जितणार, कधी भांडणं करायची नाही, कधी कोणाला ओरडायचं नाही, कधी कोणाशी वाद नाही घालायचा. वादाला काय वादाचा विषयच नाही, कारण वादाला काय आपण काय कोणाला हे करत आणि वाद हा शर्यतीमध्ये नकोच. तर शर्यती असा खेळ आहे की सर्व प्रेमानी आणि सर्व जीवाभावाची माणसं आहेत. तुम्ही आज ज्या माणसांची भांडणं करतील उद्या तीच माणसं तुम्हाला बघायचे. तुम्ही भांडणं कशाला करायला पाहिजे? आज जर तुमची गाडी पडली तर उद्या तुम्ही चांगलं नियोजन करा, चांगला अजून बैल टाका बैलाला, त्या बैलाला बैल टाकून त्यांची गाडी मारा, तेव्हा तुम्ही जल्लोषात उत्सव साजरा करा. कोणाला ईर्षेनी, कोणाला शिव्या देऊन असा जल्लोष कधी साजरा करायचा नाही करायचा. आणि हे विचारत ना तुम्हाला सांगतो, तुम्ही लहानपणापासून ह्या क्षेत्रात असल्यामुळे तयार झालेत. तुम्हाला सांगतो मी या मैदानला आवाज त्या टायमाला 8-9 वर्षाचा असेल. जवळ येतं का? आवाज थोडा कमी येईल, बाकी काय नाही. इकडे मारेल तुम्हाला. नाही नाही मारेल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, मगाशी विसरलो मी सांगायची. या मैदानाला मी एक 8-1 वर्षाचं 7-8 वर्षाचं असेल त्या टायमाला कोळे मैदानात आलतो. माझा आमचा सोन्या पळायचा. आता बरेचशा मंडळींना माहीत असेल टिटवी बोलायची त्याला सोन्या. तर त्या टायमाला बैल अशाच झाडाखाली कुठेतरी बांधलेला आणि मला मैदान आल्याला मला हे मैदान माहीत नव्हतं की असं मैदान आहे. मी आल्याला मैदान लगे ओळखलं, बोला हाच तो मैदान आहे. आणि इथं आपल्या सोन्यानी एक नंबर केलता, कळंबीचा सोन्या आणि आपला सोन्या यांनी एक नंबर केला. म्हणजे तेव्हा कधीची गोष्ट माहिती गई तरी 2008-9 चा काल आहे. 8-9 नाही, 7 घ्या, 6-7. मग त्या टायमाला तुमच्या गाडीने एक नंबर केलाय? एक नंबर केलता. मी तर तेव्हा खूप बारीक होतो, पण बरोबर आलतो. कसं माहिती का, आपण कधी कोणाच्या बैलाला कमी समजायचं नाही. पहिली गोष्ट मी सर्व शर्यतीवाल्यांना सांगतो की आज आपण गाडी पकडली, अरे याला ताणून मारलं, अरे याला दोन टांक्यात मारलं, प्रत्येकाचा बैल पळणारा असतो हे लक्षात घ्या. आता मुंबईमध्ये पण काशीने दोनदा मार खाल्ला. आम्ही काय समजवतो, ठीक आहे गाडी मारू, पण तसं नसतं. गाडी समोरच्याची पण बैलं पळणारी असतात. आपण जे खायला घालतो ते पण तेच खायला घालतात. त्यांची पण बैलं पळणार, आपली बैलं पळतात. शर्यत आहे, काय होतं त्यात काय एवढं राग नाही मानायचं. आज हरलो उद्या जितणारच. आणि हे सेम तुम्ही बाईट आहे ना, जेव्हा काशीनं गेल्या सीझनला सगळ्यात मोठी बिनजोड केली होती आणि तेव्हा तुमची मी बाईट घेतलेली, तेव्हा तुम्ही सेम उसटण्याला. उसटण्याला मी तुम्हाला काय बाईट दिली की शर्यती होतात तर तुम्ही जल्लोष करता बरोबर, तुम्ही हरल्यानंतर ती हार पचवायची ताकद ठेवा बरोबर का नाही. ती मी तुम्हाला मेन गोष्ट सांगतो शर्यतीमध्ये, काय विषय नाही, हार आहे का जीत आहे काय विषय. महिला आज पळतो उद्या, आज पळतो उद्या नाही पळत. आज तुम्हाला सांगतो काशी मी ज्या टायमाला घेतला त्या टायमाला लागोपाठ 3 शर्यती हरला. बैलाची 11.5 लाख रुपये किंमत आहे. आता किमती तर किमतीचा विषय नाही आहे, बैल आपल्या जीवाभावाचा असतो. ज्या टायमाला बैल मी घेतला त्या टायमाला मी 3 वेळा मला 3 वेळा गाड्या पडल्या. 3 वेळा गाड्या पडल्यानंतर मी पेमेंट अर्धा दिलता, 5-1 लाख रुपये त्यांना कॅश दिलती, चेक दिलता. चेक दिल्यानंतर बैलाला 3 गाड्या पळून एक असं मुंबईमध्ये असं एकमेव अशी व्यक्ती आहे की जेव्हा राऊत परिवार आहे की त्यांनी 3 वेळा गाड्या पडून 5 लाख रुपये चेक दिलता पहिले. त्यानंतर त्याचे पूर्ण पेमेंट 6 लाख रुपये, 6.5 लाख रुपये त्याला पूर्ण दिले. 3 शर्ती हरून सकाळी दुसऱ्या दिवशी पेमेंट दिलेलं आहे की असं बोलून बाबा 3 शर्ती हरले त्यानंतर देतो असं नाही. एखाद्या माणसाने आपला विश्वास ठेवला मग ते विश्वासाला काय पाहिजे. आणि ह्या जेव्हा 3 शर्ती हरल्या ना शेठ, तेव्हा लोक बोलत होते हा काशी आहे ना आकाशेटची काशी करणार आहे. कसं असतं माहिती का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोकांची एक भावना असते ना की आकाशेटचा काशी आहे काशी करेल. आम्हाला माहिती ना तो काय करत, आम्हाला बैला दमक माहिती ना बैल काय करू शकतो ना काय नाही. आज जे जे काशी करण बोलले गेल्या वर्षी मुंबई सगळ्यांना ठोकून टाकले ना, एकही नाही डबला, एक पण नाही डबला. जेवढे टॉप होते तेवढे टॉप सगळ्यांना मारले गाड्या, जेवढ्या टॉपच्या गाड्या होत्या तेवढ्या सगळ्या टॉप. कसं असतं बैलाला कधी दुःख असतं. तुम्हाला सर्वात मोठा आजाराचा आजार तो म्हणजे पायाचा. आता पायाचा आजार आपण सारखं जर बोलत गेलो की पायाचा आजार आहे पायाचा आजार, मग ते आपल्या मनात एक हे होऊन जाते
की अरे बैलाला पायात आजार आहे, आपण त्या मनात ठवायचंच नाही, ठीक आहे पाल तर पळू दे, नाहीतर अरे हे आमचे खूप जुने, या नाही आमचे खूप जुने असे विजूभाऊ. आणि विजूभाऊंना मी खूप लहानपणापासून बघतो की आज त्यांचं एक नियोजन म्हणजे बैलगाडी क्षेत्रात त्यांचं जे नियोजन आहे त्यांच्या नियोजनला कोणाचीच तोड नाही. आणि आमचे संदीप बाये माळे असतील त्यांचं हे सगळं नियोजन वगैरे करतात, आबांचं करतात, पण सर्वात जबरदस्त आबा तर लाख माणूस आहेत. आबांचं जेवढं तुम्ही नाव घेतील बैलगाडी शर्यतीला सर्वात मोठं योगदान आबांचं आहे. आम्ही वारंवार आबांना फोन करतो, आबा काय झालं काय नाही, पण आबांना तुम्ही कधी फोन करा. आता माणूस एक कोर्टाची जर गोष्ट असेल ना तर माणूस चिडून सांगणार आणि एखादा म्हणजे हे सांगणार नाही होणार, हे कधी पण पॉझिटिव्ह थिंकिंग, कधी पण आबांची होणार ही तारीख दिली पुढची तारीख दिली होणार अशा काही गोष्टी. आणि विजू भाऊंचे आणि आमचे एकदम घरचे संबंध आहेत पहिल्यापासून, त्यांचं येणं जाणं आमच्याकडे आणि खूप चांगली व्यक्ती आहेत. विजू भाऊंचा पटारवाडीतला डान्स व्हायरल झाला. कसं असतं माहिती का, एक शर्यतीची म्हणजे जी गोष्ट असते ना, आता आपल्या अंगाचं एक आपण जर शर्यती शौकीन असू तर आपलं जो शर्यतीचं गाणं लागलं तर आम्ही पण शर्यतीचं गाणं लागलं आपोआप अंगात जोश येतो. विजू भाऊंच्या अंगात जोश आला, आज एवढ्या लोकांसमोर नाचायचं काही जोक नाहीये. हा ती कला असते, ते कला मधून ते नाचले. शेट गुलाल झाला की पुन्हा येणार आहे मी 100%. कधी या, इथं नाही मुंबईला यायचं आपल्या, इथं काय तुम्ही रोज येणार, मुंबईला यायचं तिथं खरी. विजू मामा, हे कोळ्याचं ऐतिहासिक मैदान आहे, तुम्ही भरपूर वर्षापासून या क्षेत्रात आहे, काय सांगते ह्या मैदानाबद्दल? कोळ्याचं जे मैदान आहे समजा तुमच्या सातारा ह्याच्यामध्ये कराड तालुक्यामध्ये अगदी नामांकित मैदान आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र केसरी किंवा हिंदुस केसरीचा स्पर्धा आपण बोलतो त्याच्यामध्ये मग कोशेगाव असेल किंवा सातेवाडी मैदान पेडगाव असते किंवा कोरेगाव असते, म्हणजे ह्या भागामध्ये हे कोळ्याचं मैदान संस्कृती परंपरा जपण्यापासून मी छोटा असल्यापासून जो बघतो एक नंबरचं मैदान, भले एक दिवस तिथं दोन दिवस चालतात पण अगदी म्हणजे शेतकऱ्याला चालना मिळावी. आणि ह्या कोळ्याच्या मैदानातलं एक घेण्यासारखं आहे, म्हणजे निकाल असतील किंवा सर्वच हे असेल. ह्या फाट्या बघितल्या कशा आहेत या? आता हे पूर्वीपासून कसं आहे त्यांना रान, मला असं वाटतं मी जो कोण बघतोय त्यापासून इथंच मैदान असते किंवा चढ वरती खालती असू द्या. एक म्हणजे काय काय मैदान असे असतात की आता आमच्या माळशाचं एक लक्ष्मीचं एक सफाट्याचं मैदान असते, काय जर झालं तर ते रान त्या लोकांना रान लावाय दिलेले असतील, पण त्या गावचे एक दिवे ते काय जर झालं तर त्या आकाड मैदानामध्ये एक दोन महिन्यापूर्वी ते रान ऊस असेल कुठली पीक असेल ते काढतात आणि ते रान मोकळं करून देतात. तर मला वाटतं तसं काय विषय असावा. सचिन शेट आहेत ना, मला पटारवाडीला पण बोलले होते की काशी आज एक नंबर करणार, गट पण झाला नव्हता आणि आज गटही झाला नव्हता, शेट बोलले की आजही एक नंबर करणार आहे काशी. हा मला तुम्हाला विचारायचं, एवढा अभ्यास कसा काय तुमचा आणि एवढं म्हणजे नियोजन कसं परफेक्ट? मी मैदानामध्ये आल्यानंतर मी काशीकडे बघतो, काशीकडे बघितल्यानंतर काशी मैदानामधला एवढा उत्सुक होतो, म्हणजे मला असं वाटतं काशी गट पास करायच्या आधी फायनल पास करेल असं माझा अंदाज आहे. म्हणून मी तुम्हाला पहिलंच बाईट करताना बोलतो गट पास करताना काशी फायनल पण आज काशीत करणार. आणि त्याला तुम्ही सांगता का आज एक नंबर करायचा? सांगत नाही, तेवढा जीव लावतो आम्ही बैलावरती आणि तेवढा प्रेम आहे आमचा आणि बैलावरती बघितल्यावरती समजतो काय होणार काय नाही मैदानामध्ये. एवढा आत्मविश्वास आहे तुमचा बैलावर? बैलावरती विश्वास आहे तुमचा. आकाश तुम्ही बोलला गुलाल केल्यावर पुन्हा या, पुन्हा आपण बोलू. मी तुम्हाला बोललेलोच की गुलाल केल्यानंतर या, कारण का कसं आहे आपण पहिलेच बोलू शकत नाही की फायनल आपणच मारणार. सगळ्यांची बैलं असतात, सगळ्यांची पण बैलं पळणारे असतात, पण कसं आहे आज भारत कशी गाडी एक नंबर पळते कारण गाडी दोन्ही बैल खालून ते एंड वर्थ पर्यंत दोन्ही बैल टॉप पळतात. हा कमी नाही तो जास्त नाही, दोन्ही संघटनच पळतात. आणि मला माहित होतं की फायनल आपली होणार, पण बोलून दाखवायचं नाही, जे पब्लिकला दिसेल जेव्हा फायनल मारल तेव्हा पब्लिक बोलल की काशी आणि भारत एक नंबर. आणि ड्रायव्हर पण छोट्या होता? ड्रायव्हर छोट्या, एक नंबर गाडी हाकलली जबरदस्त. आणि मला जशी गाडी पाहिजे होती हाकलायला तशीच त्यांनी गाडी हाकलली. तो आता येणाऱ्या काळात खूप टॉपचा ड्रायव्हर आहे तो. हो बघा, आपलं कर्तृत्व जर चांगलं असेल, जर आपल्याला कधी कुठल्या गोष्टी चिटिंग नसेल, कधी कोणाची चिडाचिड नसेल, तर प्रत्येक माणूस एकच नंबर होता, ड्रायव्हर एक नंबर होता. आणि मी त्याला शुभेच्छा देईल की पुढे तो सर्व अशाच गाड्या. पण आहे ना तुमचं शेमीचं नियोजन मी बघितलं, मी ते शूट पण केलंय, मुंबई सारखं नियोजन होतं तुमचं?
बिनजोडचं पहिली सर्वप्रथम मी कोळे जे ग्रामस्थ आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण ती जी कमिटी होती त्यांनी मला खूप सहकार्य केलं, कारण मी आज 300 किलोमीटर येऊन आज त्या लोकांची माझी ओळख नाही, माझा जो काशी आहे यांनी माझी ओळख निर्माण करून दिलेली, आकाश काशीबाईलाचा मालक आहे त्यांनी निर्माण करून दिलेली ओळख, आणि त्या लोकांनी सगळे पब्लिक जी आतमध्ये होती ती सगळी बॅरिगेटच्या बाहेर काढून सगळं मला जेणेकरून मला सेमी पास करून म्हणजे ती फाटी पूर्ण खाली करून दिली तुम्हाला आता पुन्हा हाय ही गाडी मुंबईमध्ये पळणार बिनजोडला हाय ही गाडी पळणार ती घरचीच गाडी आहे. मागच्या वेळेस मी बाईटमध्ये सांगितलं कुठं पटारवाडीला की भारत काशी ही घरची गाडी उत्तम शिक्षण आहे, आमचे एकदम घरचे संबंध आहेत, अंतर आमची गाडी हीच पळते. आणि आमचा हर्षल आहे हर्य माझ्या भावासारखा आहे, याच्याकडे बैल असतो मुंबईला इथं घाटावर, आणि हा एक बैलाचा मालकच आहे. हर्या झाला आमचा कुलदीप असेल, आमचा अक्षय असेल, माझी पूर्ण आगाशीची टीम असेल, सोन्या असेल, बाब्या असेल, सर्व माझी जी शिवा बिवा सर्व जी माझी मित्रमंडळी आहे, जेवढी हर्षलची मित्र तेवढी तीच माझी मित्र आहेत, आणि सगळं त्याही मुलांचा खूप सहकार्य असतो, आणि इकडे बैल आल्यानंतर माझ्यापेक्षा ते चांगला बैल. आणि बदलापूर मध्ये तुमची मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत हरीचं नाव घेतलं होतं. मी त्या टायमाला तुम्हाला सांगितलं माझ्या जीवापेक्षा हरी मला प्यारा आहे, मी तुम्हाला त्या टायमाला सांगितलं. कारण का कसं असतंय, एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण एखाद्याला जीव लावला तर तो 10 पटीने जीव लावतो. आज त्याची माझी ओळख 7-8 वर्ष पूर्वीची झाली, पण अशी झाली की ती 70 वर्ष तरी निघते तरी कमी होणार. आणि मेन गोष्ट एक तुम्हाला सांगतो की उत्तम शेटच्या मुलाचा आज बर्थडे, तर त्याच्या बर्थडे निमित्त ही गाडी अख्खी पळवलेली आणि या गाडीने एक नंबर केलेला आहे. आणि फाटीत जातानाच मी तुम्हाला जातानाच बोललो की ही गाडी एक नंबर करणार आहे. आता तुमची आता मी तुम्हाला कसं सांगू शकतो ती गाडी एकच नंबर करणार, तुम्ही बोलले गाडी एक नंबर झाली म्हणजे झाली. आणि प्रवीण भाऊंचा पण फोन आला की व्यवस्थित सगळं नियोजन करा, बैलाचा पाय उचलता, भाऊंची प्रत्येक वेळेस काळजी असते, भाऊंची प्रत्येक वेळेस काळजी असते की बैलाचा पाय उचलतोय का, बैल भरताना कसा भरायचा, उतरवताना कसा उतरव, तेवढी भाऊंची काळजी असते. भाऊंनी गट सेमी सर्व ऑफिसला बघून बदलापूरला लाईव्ह बघून सर्व काढलं, आणि सर्व माझी जेवढी मित्रमंडळी आहे आमची आरजीआर ग्रुप सर्व बदलापूरला एन्जॉय करा. छोट्या ड्रायव्हरला ना सकाळी गटी झाला नव्हता, तेव्हा मी सांगितलं होतं छोट्याला की ही गाडी गुलालात दिसली पाहिजे. बैल असतात, बैल कधी कमी पळतात जास्त पळतात, ड्रायव्हरचं ड्रायव्हर काम करतो, पण कालांतरने काही गोष्टी ज्या नशिबात असतात त्या घडणार ते घडणार. छोट्या काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल? काय सकाळी सांगेल गाडी गुलाल करणार. विजू मामा, आजची ही गाडी जी पळाली काय सांगशाल ह्या गाडीबद्दल? आज कशी पळाली गाडी? उत्कृष्ट पळाली आणि गाड्याशी जुळून पळाली, त्यामुळं म्हणजे दोन बैलाचा एक जीव एक जीवाने कसून गाडी पळाली. रानमातीच होतं आणि दायवरची बी तेवढीच कसरत, आणि सोडणं धरणार असेल त्यांची टीम असेल त्यांचं अतिशय उत्कृष्टपणे काम आहे. तुम्ही मग अशी म्हणल्या पद्धतीनेच की बाबा मी नंतर येईन, तुम्ही आलाच आणि तुम्ही त्या पद्धतीने सगळं नियोजन व्यवस्थित झालं. म्हणजे पहिले तुमच्या तोंडात साखर टाकावर, तुम्ही बोलले मी फायनल झालो येणार, सर्वात पहिले तुम्ही विजय आम्हाला करून दिलेला आहे. आणि सर्वात प्रथम कोळे ग्रामस्थांची खूप एकदम छान असं नियोजन होतं, कुठे नियोजनला घालबोट लागलं नाही, जे ते रिस्तर निकाल रिस्तर म्हणजे कोणा अन्याय झाला नाही त्यांचे एकदम मनापासून आभार हे करतो. आणि मैदानाचं खूप छान असं नियोजन केलं. छोट्या सुट्टीला थोडी मागं सुटली होती का ही गाडी? तिन्ही फेर गाडी मागं सुटली का? गाडीने आज लय त्रास दिला, बैल असे एवढा त्रास कधीच देत नाही. आज लय बैलांना त्रास दिला, बैल दोनच माणसाला सुटतो, पण आज काय कालांतर बैलांना लय त्रास दिला. बैल तिन्ही फेर बैल गाडी मागणं सुटली. बैल त्रास कधी देतो? ज्या टायमाला त्याला करून दाखवायचं त्या टायमाला तो त्रासच देणार, आणि जर तो असं गप गुमान राहिला तर त्या टायमाला तो पळणार नाही. ज्या टायमाला आपल्याला समजलं 4-5 जण उडवली सोडताना का समजा आज नंबर आहे.